तर शासन आपल्या दरी या कार्यक्रमात आपण आल्यात काय सांगता? राज्य सरकारने एक चांगला कार्यक्रम घेतलेले केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त कशा पोहोचतील यासाठी हा घेतलेला कार्यक्रम आहे. आणि हा ठाणे जिल्ह्याचा जो कार्यक्रम होता तो लकीली माझ्या मतदारसंघात होता, त्यामुळे तो चांगला होता. त्यासाठी सर्व ठिकाणी आम्ही सहकार्य करत असतो आणि त्या अनुषंगाने मी आज आलो. नेहमी आपण विरोधात भूमिका मांडता, मात्र आपण बॅनर लावून लोकांना आव्हान देखील केलेलं आहे कार्यक्रमात येणं. नाही नाही, आमच्या माननीय राजसाहेबांनी नेहमी आम्हाला सांगितलं चांगल्याला चांगलं बोला, जिथे काय चुकीचं होत असेल ते विरोध करा. दोघांना आम्ही समर्थन पण त्याच पद्धतीने करतो आणि विरोध पण त्याच पद्धतीने करतो. दुर्दैवाने मीडियाला आमचा विरोध दिसतो, आम्ही काही चांगल्या गोष्टींचं समर्थन केलेलं दिसत नाही. आज आज प्रत्यक्ष तुम्ही बघते, त्यामुळे यापुढे आमचं म्हणणं मांडत जा पुढे. आज स्टेजवरती एकत्र आले होते, भविष्यात युतीचे जे चर्चा सुरू आहेत त्याच्यावरती नाही. अनेक वेळा आम्ही स्टेजवर एकत्र असतो. मागे तुम्ही बघाल की काही रस्त्यांचं इथे भूमिपूजन केलेलं त्यावेळेसही होतं. एक लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो तेव्हा पक्षाचा जो अभिनिवेश असतो किंवा पक्षाची जी झोल पांघरलेली असते ती ठेवूनच आम्हाला कामं करायला लागतात. आम्हाला आमच्या माननीय राजसाहेबाची शिकवणच आहे की निवडणुकांची आचारसंहिता असते तेवढ्यापुरता पक्ष बघायचं. तुम्ही निवडून आलात तर लोकांचे लोकप्रतिनिधी. कल्याण लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी दौरा केलेला, काय वाटतं की या ठिकाणी मनसे किती तत्पर तर नेमकं त्या दौऱ्यात काय चर्चा झालेली, भविष्यात लोकसभेमध्ये आपली काय भूमिका? नाही, कल्याण लोकसभेचं बघाल तर 2014 मी स्वतः उमेदवार होतो. आमचे त्याच्या आधी ज्या 2009-10 जी लोकसभा निवडणुका झालेल्या त्यावेळेस आम्हाला जो मतदान होता तो 2014 बऱ्याच ठिकाणी निम्म्यावर गेलेला, परंतु ही एकमेव लोकसभा आहे याच्यात आमचं मतदान 20,000 वाढलेलं. त्यामुळे त्यावेळेस मोदी लाट होती, अनेक काही गोष्टी होत्या, नवीन नवीन एक चेहरा पुढे आलेला मोदी साहेबांचं, लोकांनी भरभरून मतदान त्यावेळेस केलं होतं. परंतु 10 झाल्यावर एक अँटी इन्कम्बन्सी असते, थोडी लोकांची नाराजी असते, अर्थात प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीला पुरा पडू शकत नाही. त्या अनुषंगाने जर इथे पोषक वातावरण असेल तर अशा काही गोष्टी आम्ही पक्षाच्या दृष्टीने तपासून बघत असतो आणि तशी संधी मिळाली तर आमचा पक्ष निर्णय घेईल त्या बाबतीत. इकडं खासदार की तुम्ही इच्छुक होते असे सांगत होते, काय सांगाल तुम्ही इच्छुक आहात? माझ्या इच्छुक असण्यावर नसणार काय नाही, आमच्या पक्षाचे निर्णय मान्य राजसाहेब घेतो आणि ते कळवते. 45 असे आकडे जो मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आता त्यांचे काय कॅल्क्युलेशन आहेत माहीत नाही, त्यामुळे त्यांचे कॅल्क्युलेशन त्यांनाच माहिती. एकंदरीत राजू पाटील यांनी त्यांचे काय कॅल्क्युलेशन असेल हे त्यांनाच माहिती असं वक्तव्य या ठिकाणी कल्याण लोकसभेसाठी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अजय सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.